नमस्कार मंडळी आज आपण थापीवडी आणि त्यापासून मस्त असा झणझणीत रस्सा बनवणार आहोत एकदम सोपी रेसिपी सो आहे साध्या आणि सोप्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवरती फॉलोसुद्धा करा या थापीवडीलाच पिठल्याची वडी पाटवडी पिठाची वडी किंवा थापटवडी अशी बरीच नावे आहेत महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये ही वडी थोड्याफार वेगळ्या वेगळ्या प्रकारे केली जाते एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी अजिबात चुका होणार नाहीत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला मग सुरुवात करूयात सुरुवातीला आपल्याला इथे एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी सहा ते सात तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक चमचा भर जिरं आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हे सगळं मिक्सरमध्ये पाणी न घालता छान असं बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे ही आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत इथे मी लसूण मिरची जिरे आणि ओव्याचं वाटण बनवून घेतलं त्यानंतर एका बाउलमध्ये एक कप भर बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही हवं तर बेसनपीठ चाळून घेतलं तरी सुद्धा चालेल आता एक कप बेसनपीठ आहे त्यासाठी चवीनुसार मी मीठ घातलं एक चमचाभर मीठ इथं घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता त्यानंतर अगदी पाव चमचा यामध्येच हळद घातलेली आहे हे अगोदर कोरडं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता कपभर बेसन आहे त्या कपभर बेसनसाठी बरोबर दीड कप आपल्याला पाणी लागणार आहे पाणी घालताना अगदी थोडं थोडं करून घालायचं आणि बेसन पिठाच्या गुठळ्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी पूर्णपणे बेसन पिठाच्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत आता उरलेलं सुद्धा अर्धा कप मी पाणी घालून घेतलं असं मिळून एक कप बेसन साठी बरोबर अर्धा कप मी पाणी घातलं आणि बेसन पिठाच्या गुठळ्या मोडून घेतल्या थापीवडी बनवण्यासाठी बेसन पिठाने पाण्याचं अगदी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे चला आता फोडणी घालूयात फोडणीसाठी कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता असं कढईला व्यवस्थित साईडने लावून घ्यायचं त्यामुळे थापी वडी बनवताना जास्त करपणार नाही तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची ही मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरीची खमंग फोडणी बसली की वड्याचा चवीला चांगल्या होतात त्यानंतर यामध्ये वाटून घेतलेलं लसूण मिरची जिरे आणि ओव्याचं वाटण घालून घ्यायचं मिनिटभरासाठी हे वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची अशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे त्याचा वड्यांना वास खूप चांगला लागतो त्यानंतर बेसनपीठ आणि पाण्याचं जे मिश्रण होतं ते यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला तळापासून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि या फोडणीमध्ये घालून घ्यायचं पाण्यामध्ये बेसनपीठ मिक्स करतानाच आपण हळद आणि मीठ घातलेलं आहे त्यामुळे वरून घालायची गरज नाही त्यानंतर आता हे बेसन पिठाचं जे मिश्रण आहे ते फोडणीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं तळापासून सतत ढवळत राहायचं जसजसं हे मिश्रण गरम होत राहील तस तसे हे घट्ट होत राहतं आणि यामध्ये गुटळ्या सुद्धा होत राहतात गॅसची फ्लेम आता थोडीशी हाय केली तरी सुद्धा चालेल जा जा आ, चा हे ला सतत हे मिश्रण तळापासून ढवळत राहायचं आणि झालेल्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडत राहायच्या बघू शकता अगदी अर्धा मिनिटातच यामधला बऱ्यापैकी पाण्याचा अंश कमी झालेला आहे आणि हे मिश्रण बऱ्यापैकी दाटसर व्हायला लागलेलं आहे यामध्ये आता जरी गुठळ्या दिसत असल्या तरी आपण सतत परतत राहिल्यामुळे या गुठळ्या मोडल्या जातात बघू शकता दोन ते तीन मिनिटातच याला बऱ्यापैकी दाटसरपणा आलेला आहे आता हे सगळं पीठ एकत्र एक असं व्यवस्थित कढईच्या तळाशी घ्यायचं आपण यामध्ये ते तेल व्यवस्थित वापरलं होतं त्यामुळे हे कढईला सुद्धा जास्त चिकटलेलं नाही व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता असा याचा गोळा व्हायला लागल्यानंतर सगळं पीठ एकत्र एक घ्यायचं त्यानंतर यावरती आपल्याला झाकण झाकून ठेवायचं चा आहे चार ते पाच मिनिट यावरती झाकण झाकून चांगली वाफ काढायची मध्ये एकदा दोन ते अडीच मिनिट झाल्यानंतर यावरचं झाकण काढायचं आणि हे मिश्रण पुन्हा एकदा तळापासून चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण कढईला लागण्याची किंवा करपण्याची शक्यता असते त्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून द्यायचं आणि पुन्हा दोन ते तीन मिनिट वाफ काढून घ्यायची म्हणजेच याची बरोबर चार ते पाच मिनिट किंवा सहा मिनिट वाफ काढून घ्या इकडे वाफ निघते तोपर्यंत तो ज्या ताटावर तुम्हाला वड्या थापून घ्यायच्या आहेत त्या ताटाला तेल चांगलं लावून घ्यायचं त्यामुळे ताटाला वड्या चिकटणार नाहीत तुम्ही हवं तर पोळपाटावर सुद्धा वड्या थापून घेऊ शकता इकडे वड्यांचं पीठ आपलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे पुन्हा एकदा तळापासून चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हे गरम गरमच जे पीठ आहे ते वड्या थापण्यासाठी ताटामध्ये काढून घ्यायचं आहे या वड्या आपल्याला गरम गरमच थापून घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतर या थापता येत नाहीत वड्या थापण्यासाठी मी सिलिकॉनचा स्पॅच्युला वापरत आहे तुमच्याकडे जर नसेल तर एखाद्या वाटीला किंवा पेल्याला तेल लावून अशा प्रकारे थापून घेतलं तरी सुद्धा चालेल कारण हाताने हे मिश्रण थापता येत नाही खूप गरम आहे त्यानंतर हाताला सोसवेल असं झाल्यानंतर तुम्ही हाताने थापू शकता साईडच्या कडासुद्धा याच्या थोड्याशा थापून अशा एकसारख्या करून घ्यायच्या आणि साधारणतः एक सेंटीमीटर एवढ्या जाडीच्या याच्या वड्या येतील असं हे मिश्रण छान असं ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे माझी आई या प्रकारच्या वड्या नेहमी बनवत असते माझ्या नवरोबाला सुद्धा तिच्या हातच्या अशा चा प्रकारच्या वड्या खूप आवडतात ती नेहमी हातानेच थापते गरम गरम मिश्रण असलं तरी सुद्धा हाताला तेल किंवा पाणी लावते आणि हाताने थापून घेते थोडंसं मिश्रण थंड झालं होतं त्यामुळे मी हाताने सगळीकडून एकसारखं असं करून घेतलं तरी सुद्धा माझ्या हाताला चटके बसत होते सगळीकडून एकसारखं असं हे मिश्रण थापून झाल्यानंतर यावरती सुक्या खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा ओल्या खोबऱ्याचा जरी किस वापरला तरी सुद्धा चालेल त्यानंतर यावरतीच भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी असंच ठेवून द्यायचं पूर्ण थंड झाल्यानंतरच याच्या वड्या पाडायच्या गरम गरम मिश्रणाच्या वड्या पाडायला घ्यायच्या नाहीत पंधरा ते वीस मिनिटातच या वड्या रूम टेम्परेचरला मी थंड करून घेतल्या छान अशा सेट झालेल्या आहेत आता जो साईडचा पोर्शन आहे तो अगोदर मी कट करून घेत आहे म्हणजे मग बदल्या वड्या पाडायला एकदम सोप्या जातील हा जो साईडचा पोर्शन आहे तो सुद्धा चवीला खूप छान लागतो पण हा मी रस्सा करण्यासाठी नंतर वापरणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघणारच आहात साईडचा पोर्शन कट करून झाल्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता मी इथे मध्यम आकाराच्या डायमंड शेपमध्ये वड्या पाडत आहे बघू शकता एकदम छान अशा या वड्या पाडल्या जात आहेत व्यवस्थित अशा सेटसुद्धा झालेल्या आहेत मी इथे सांगितलेलं पाण्याचं आणि बेसन पिठाचं जर योग्य प्रमाण घेतलं तर तुमच्यासुद्धा वड्या अगदी पहिल्या प्रयत्नातसुद्धा चांगल्या होतील अशा प्रकारे मी सगळ्या वड्या कट करून घेतल्या त्यानंतर एखाद्या उलथाण्याने किंवा एखाद्या चाकूने या वड्या तळापासून अशा मोकळ्या करून घ्यायच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ताटाला तेल लावल्यामुळे या वड्या ताटाला चिकटून राहत नाहीत अगदी अलग अलगद वेगळ्या होतात आता यामधली एक वडी मी तुम्हाला दाखवत आहे बघू शकता किती छान वडी ही कट झालेली आहे कुठेही ताटाला चिकटलेली नाही साधारणतः एक सेंटीमीटर एवढ्या जाडीची मी ही थापी वडी बनवून घेतलेली आहे चवीला सुद्धा अगदी अप्रतिम होते आमच्याकडे पितृ पंधरवड्यामध्ये नैवेद्यासाठी या वड्या आवर्जून केल्या जातात बनवायला अगदी सोप्या आहेत एकदम परफेक्ट बनतात या प्रकारच्या पाटवड्या किंवा थापीवड्या कोणाला आवडत नाहीत असा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही आमच्या घरात तर थापीवड्या सर्वांना खूप आवडतात स्पेशली माझ्या जा आईच्या हातच्या थापीवड्या माझ्या नवरोबाला खूपच आवडतात या वड्या तुम्ही अशाच खाऊ शकता किंवा इतर वेळी जर तुम्ही बनवून खाणार असाल तर याच्यासोबत खाण्यासाठी एक प्रकारचा रस्सा किंवा कालवण बनवलं जातं ते सुद्धा एकदम सोप्प आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे पाटवडी रस्सा किंवा थापीवडीचा रस्सा बनवण्यासाठी सुरुवातीला एक वाटण बनवून घ्यायचं आहे वाटण बनवण्यासाठी एका कढईमध्ये पाव कप सुक किसलेलं खोबरं घ्यायचं आणि हे खोबरं मंद गॅसवरती चांगलं गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचं आहे भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये दोन मीडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घालायचे आहेत कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरवरती चांगला भाजून घ्यायचा आहे भाजून झाल्यानंतर हा कांदा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे वाटण्यासाठी मी भाजून घेतलेलं सुक खोबरं भाजून घेतलेला कांदा घेतलेला आहे त्यानंतर एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत बारा ते पंधरा सोलून घेतलेला लसूण आहे आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो जर तुम्ही भाजीमध्ये खात नसाल तर नाही घातला तरी सुद्धा चालेल सुरुवातीला भाजून घेतलेलं खोंब्र आलं आणि लसूण मिक्सरमध्ये अगोदर बारीक करून घ्यायचं त्यानंतर कांदा आणि टोमॅटो एक दोन चमचे पाणी घालून मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे पाटवडी रस्त्यासाठी लागणारं वाटण तयार आहे चला आता फोडणी घालूयात फोडणीसाठी त्याच कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे काटवडी रस्सा थोडासा तिखट आणि झणझणीत असा असतो तरवीदार असतो त्यासाठी चमच्या तेल मी थोडं जास्त घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये पाव चमचाभर जिरं घालायचं जिरंसुद्धा सुद्धा चांगलं फुलल्यानंतर यामध्ये भरपूर असा कडीपत्ता घालायचा जिरे मोहरी आणि कडीपत्त्याची खमंग फोडणीमुळे या रस्साला चव खूप चांगली येते त्यामुळे नक्की वापरा त्यानंतर मगाशी जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते सगळं वाटण या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे हे वाटण तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं या वाटणापैकी कांदा आणि खोबरं तर आपण अगोदरच भाजून घेतलेलं होतं पण यामधला लसूण आणि आल्याचा कच्चा वास जाईपर्यंत त्याचबरोबर टोमॅटो चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे वाटण लवकर परतलं जावं यासाठी यामध्ये मी मीठ घातलेलं आहे तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार मीठ तुम्ही घालू शकता मी इथे चमच्या मीठाचा मिठाचा वापर केलेला आहे मीठ घातल्यानंतर हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघू शकता अगदी दोन ते तीन मिनिटातच या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मसाले घालून घेऊयात मसाल्यांमध्ये मी दोन चमचे घरचा साठवणीचा मसाला वापरलेला आहे तुम्ही तुमच्या घरचा साठवणीचा मसाला वापरलात तरी चालेल किंवा कांदा लसूण मसाला वापरलात तरी सुद्धा चालेल त्यानंतर रशाला चांगला कलर यावा यासाठी अगदी अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं सुद्धा चालेल त्यानंतर एक चमचाभर गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला नसेल तर गोडा मसाला घातला सुद्धा चालेल मसाले करपू नयेत म्हणून अगदी दोन ते तीन चमचे पाणी घातलं आता हे मसाले अगदी मंद गॅसवरती तेल सुटेपर्यंत एक दीड मिनिट आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत बघू शकता तेलामध्ये मसाले चांगले भाजले गेलेले आहेत त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे पुन्हा एकदा तळापासून चांगले मिक्स करून घ्यायचे मग अशी थापीवडी कट करताना जे साईडला मिश्रण राहिलेलं होतं ते मिश्रण आता मी बाजूला काढून घेतलेलं आहे ते हातानेच थोडंसं असं चुरून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचं असं केल्यामुळे या रस्शाला चव तर चांगली येतेच त्याचबरोबर रस्सा एकसारखा मिळून येतो चांगला दाटसर व्हायला मदत होते साईडचं जेवढं मिश्रण राहिलेलं होतं तेवढं सगळं मिश्रण मी हाताने चुरून या फोडणीमध्येच घालून घेतलं आता हे फक्त आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे माझी आई या थापीवडीचा रस्सा अशा पद्धतीने करते पण बरीच लोक हे जे साईडचं मिश्रण मी टाकलेलं आहे ते न टाकताच नुसत्या ग्रेव्हीमध्येच पाणी ओतून रस्सा बनवतात त्यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चांगलं मिक्स करायचं बाजूलाच गॅसवरती मी एका एक पातल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं थापीवडीचा रस्सा बनवण्यासाठी गरम पाणी घालायचं त्यामुळे रस्शाला चव चा चांगली येते त्याचबरोबर याला तरीसुद्धा चांगली येते मी इथे बरोबर अडीच ते पावणे तीन एवढे ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण थापीवडीचा रस्सा जास्त घट्ट असा नसतो थोडासा पातळ असतो व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाल्याच्या गुठळ्या चांगल्या फोडून घ्यायच्या बघू शकता यावरती किती छान अशी तर्री आत्ता आलेली आहे तळापासून चांगलं मिक्स करून घ्यायचं हा रस्सा आत्ता जरी थोडासा पातळ दिसत असला तरी जसजसा उकळत जाईल तस तसा हा रस्सा गाठसर होत राहतो चार ते पाच मिनिट हा रस्सा असाच उकळून घ्यायचा आहे अगदी मंद गॅसवरती हा रस्सा उकळून घ्यायचा मध्ये एक दोन मिनिट झाल्यानंतर तळापासून चांगला हलवून घ्यायचा अशा प्रकारे पाटवडीचा रस्सा आपला तयार झालेला आहे रस्साला काही छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी याची तर्री आलेली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटते याची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही आता बघू शकता थोडीशी दाटसर झालेली आहे मस्त असा झणझणीत आणि तेवढाच तर्रीदार असतात हापीवडीचा रस्सा आपला तयार झालेला आहे पाटवडीचा रस्सा आणि पाटवडी गरमागरम चपाती भाकरी भातासोबत चवीला अप्रतिम लागते सर्व करताना अगोदर खाली थापी वडी किंवा पाटवडी घालून घ्यायचा आणि त्यावरती झणझणी तसा हा रस्सा घालून घ्यायचा तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा थोडी जरी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद